नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत भारती सुदामे लिखित कृष्णद्वैपायन महर्षी वेदव्यास यांच्या पत्नीनं व्यासांचं यथोचित स्वागत पूजन आणि सत्कार केला. आसन दिलं, प्रणाम करून त्यांच्या आज्ञेची प्रतीक्षा करू लागली. विदुर, व्यासांनी आजूबाजूला शोधक दृष्टीनं बघत विचारलं. ते काही वेळापूर्वीच परतले, काम्यक वनात गेले होते पांडवांसमवेत. महाराष्ट्र धृतराष्ट्रांच्या आज्ञेनं संजयानं परत आणलं त्यांना आणि आता गंगेवर गेलेत. आपण येणार हे ठाऊक असतं तर थांबले असते. मी इथे येणार ते मला स्वतःला तरी कुठे ठाऊक होतं. अंतप्रेरणेनं पांडवांवर काहीतरी संकट येणार अशी मनाला सूचना मिळाली आणि तत्क्षण इथे पोचलो. एक मोठाच अनर्थ टळला. काय घडलं? काही विपरीत तर नाही? कुंतीनं धास्तावून विचारलं. विपरीत घडणार होतं. दुर्योधन आणि त्याचे स्नेही पांडवांचा वध करण्यासाठी निघाले होते. मी वेळेत आलो नसतो तर आत्तापर्यंत पांडवांचा घात झाला असता. व्यासांच्या स्वरातली उद्विग्नता अजूनही फारशी कमी झाली नव्हती. ते पुढे काही बोलणार तोच विदूर दालनात आले. व्यासांच्या चरणी मस्तक ठेवून त्यांना प्रणाम केला आणि त्यांच्या संयमाचा बांध फुटला. तात, किती विलंब केलात? फार मोठा अनर्थ घडला गुरुकुलात. विदूर म्हणाले त्यांना शांत करत, व्यासांनी आजचा अनर्थ किती थोडक्यात वाचला हेही कथन केलं. विदुरांना आता काय बोलावं कळेना. तरी मी प्रथमपासून भ्राता धृतराष्ट्राला अडवत होतो, महामंत्री म्हणून, अनुज म्हणून, कुरुकुलाचा हितैषी म्हणून. जमेल त्या नात्यानं त्याला समजावलं. त्याला राजाचं कर्तव्य, चुलत्याचं कर्तव्य, पित्याचं कर्तव्य सगळ्याची जाणीव करून दिली. सामोपचाराने हिताचे शब्द बोललो. मंत्र्याच्या कठोरतेनं निवेदन केलं. चुलत्याच्या काकुळतीनं विनवलं. पण काही उपयोग झाला नाही. त्याला जसं वागायचं होतं तसाच तो वागला. अखेरीस मी निघून गेलो पांडवांबरोबर, राज्याच्या महामंत्रीपदाचा त्याग करून वनात. तरीही त्याला काहीही फरक पडला नव्हता. आता त्यानं संजयाला पाठवलं कर्तव्याच्या शृंखलांमध्ये बद्ध करायला. विदुरा, मी स्मरतू आम्ही आहे, ठाऊक आहे ना तुम्हाला? एकदा तरी स्मरण करायचं होतं. मी आलो असतो. काय घडलं आहे मला नेमकं ठाऊक नाही, सविस्तर कथन करशील? जे घडलं ते इतकं अकस्मित, अनपेक्षित, दुर्दैवी होतं की त्या घटनेतून आम्हीच अजून सावरलो नाही. आपलं स्मरण काय? तात, आमचं स्वतःचं देखील आम्हाला विस्मरण झालं होतं. विदूर कथन करू लागले. इंद्रप्रस्थात आपण स्वतः होतातच. तिथलं वैभव, वास्तुकलेचं रमणीय आविष्कार, भीमार्जुनांनी दिग्विजयात जिंकलेली पृथ्वी, बहुमोल उंची आसनं, वाहनं, वस्त्र, शस्त्र, शस्त्रास्त्रांनी सुसज्जित, सुवर्णालंकारांनी सुशोभित अश्व, गजरथ, हे सगळं पाहून दुर्योधन प्रक्षोभाच्या अग्नीत होरपळू लागला. हे सगळं वैभव आपलं कसं होईल? या चिंतेनं त्याची क्षुधा, तृषा, निद्रा, स्वास्थ्य सगळं हरवून बसला. आणि आता मी आता समक्ष बघितलेलं पांडवांचं ऐश्वर खेचून घेईन अथवा माझ्या आयुष्याचा अंत करेन. अग्नीत तरी भस्म होतो अथवा विष प्राशन करतो, नाहीच साधलं तर जलसमाधी घेतो. या निश्चयावर अडून बसला. तुम्ही लोकांनी त्याची समजूत घातली असेलच ना? होय, धृतराष्ट्रानंच काय, आम्ही सर्वांनी समजून घातली. यावेळी प्रत्यक्ष सौबल शकुनीसुद्धा म्हणाला, तुझे आणि माझे सर्व बंधू द्रोणाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, कृपाचार्य, भूरीश्रवा यांच्या साह्यानं तूसुद्धा संपूर्ण पृथ्वी पादाक्रांत कर, तुलाही ऐश्वर प्राप्त होईल. पण दुर्योधनाला मान्य नव्हतं. त्याचं म्हणणं एकदा पांडवांना जिंकलं, अंकित केलं की त्याच्या अधीन असलेले सगळे राजे जिंकल्यासारखेच आहेत. मग शकुनीनं मार्ग सुचवला, द्यूतात पांडवांना पराजित करून वैभव विनाशायास हस्तगत करण्याचा. त्यावर धृतराष्ट्र काय म्हणाला? व्यासांनी विचारलं. ते या सगळ्या घटनांच्या संदर्भात अनभिज्ञ होते, तपस्येत मग्न होते. तो म्हणाला, तू कुरुकुलाचा ज्येष्ठ पुत्र आहे. परंपरेनं आलेलं हस्तिनापूरचं साम्राज्य तुझ्या स्वामित्वाखाली आहे. पांडवांच्या ऐश्वर्याचा लोप करू नकोस, ते इष्ट नाही. तू देखील एखादा यज्ञ करून वैभव प्राप्त कर, त्यांच्याशी वैर करू नकोस. तुम्ही दोघांचेही पितामह एक आहेत. एकदा द्यूत सुरू झालं की त्याची परिणती शस्त्रात होते. त्याचाही परिणाम झाला नाही. हस्तिनापुरात सहस्र स्तंभ असलेली एक कोस लांब, तितकीच रुंद, सुवर्णानं मढवलेली, रत्नांनी जडवलेली, शतद्वार असलेली उत्कृष्ट अशी रमणीय तोरणस्फटिका नावाची सभा निर्माण केल्या गेली द्यूतक्रीडेसाठी. मी स्वतः राजाज्ञेनं युधिष्ठिराला निमंत्रण देऊन आलो.
हे सगळं कथन करताना विदुरांना क्लेश होत होते. त्याचं स्मरणही दुःखद होतं. सांगावं तर लागणारच होतं. व्यासांना हे जाणणं आवश्यक होतं. त्यांचा तो अधिकार होता. निमंत्रणाप्रमाणे युधिष्ठिर हस्तिनापुरात आला. धृतराष्ट्राच्या राजभवनात त्याला भेटला. नंतर ज्येष्ठतेच्या क्रमानुसार पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, अश्वत्थामा, कर्ण, दुर्योधन, शकुनी सर्वांना भेटला. देवी गांधारीलाही भेटला. रात्री सुखशय्येवर निद्रा घेतली. त्यावेळी त्याला कल्पनाही नसेल की आता यानंतर कित्येक वर्ष त्यांना सुखाची शय्याच काय, निद्राही प्राप्त होणार नाही आहे. प्रातःकाली पांडव द्यूतसभेत आले. त्यांनी ज्येष्ठांना प्रणाम केला. आपापल्या आसनांवर विराजमान झाले. शकुनी युधिष्ठिराला म्हणाला, सगळे तुझ्याच प्रतीक्षेत आहे. द्यूतसभा सिद्ध आहे. आता फासे टाकून द्यूत आरंभ करू. त्यावर युधिष्ठिर म्हणाला, सुबलपुत्रा, द्यूत म्हणजे वंचना असते. हे केवळ पातकाचं मूळ आहे. या कार्यात कुठेही क्षात्र तेज व्यक्त होत नाही. नीतीचा संबंध नसलेल्या या द्यूताची तू का प्रशंसा करतोय? तू कपटानं आमचा पराभव करण्याचा प्रयास करू नकोस. युधिष्ठिराच्या या स्पष्टोक्तीनं आम्हाला बराच धीर आला. वाटलं कदाचित द्यूत होणार नाही. पण शकुनीनं त्याला डिवचलं, तुझा विश्वास नसेल तर द्यूत न खेळता परत जा, असंही म्हटलं. त्यावर, मला द्यूतासाठी कोणी निमंत्रित केलं तर माघार घ्यायची नाही, हा माझा निर्धार आहे, असं म्हणून युधिष्ठिराने द्यूताला आरंभ केला. आपलं पूर्ण राज्यच नव्हे, द्रौपदीलाही पणाला लावून सर्वस्व गमावून बसला. कितीतरी वेळ सगळे मौन होते. व्यासांना तर काही बोलावं काय बोलावं सुचेना. त्याचवेळी धृतराष्ट्राच्या प्रासादातून महामुनी मैत्रेय तिथे पोचले. विदुरांनी त्यांना मधुपर्कादिकांनी सत्कार केला, आसन दिलं. काय घडलं ते विचारलं. तो वृत्तांत अधिकच दुःखद होता. त्यांनी व्यासांना कथन केलं. मी धृतराष्ट्राच्या दालनात गेलो. तो तिथे त्याचे पुत्र कर्ण आणि शकुनी होते. राजानं मला क्षेमकुशल जाणल्यावर राजानं मला दुर्योधनाला उपदेश करण्याची विनंती केली. म्हणून मी त्याला त्याच्या हिताच्या गोष्टीचार आणि पांडवांशी सख्य करण्याबाबत कथन करू लागलो. त्यानं माझ्याकडे अवधान तर दिलं नाहीच. स्वतःच्या मांडीवर थाप मारून हसून खाली मान घालून पायानं जमिनीवर आकृती काढू लागला. याला माझं काही ऐकून घ्यायचंच नाही आहे हे तत्क्षणी माझ्या लक्षात आलं. मला तो अवमान वाटला. त्याची कीव वाटली. मी धृतराष्ट्राला म्हटलं, तू आणि भीष्म जिवंत असताना द्यूतासारखा निंद्य प्रकार सभेत घडला. त्याचे दुष्परिणाम कमी व्हावेत म्हणून मी तुझ्या पुत्राला काही सांगू इच्छितो. तर हा माझा अनादर करतोय. पुत्रा, ज्या गर्वानं उद्धत होऊन तू माझा अनादर करून उपेक्षा करतोयस, त्या गर्वाचं फळ तुला मिळेल. तुझ्या दुराग्रहानं जे युद्ध होईल त्यात तू ज्या उरूवर थाप मारून माझा अवमान केलास तो उरूभंग होईल. माझ्या मुखातून अशी कठोर वाणी का निघाली हे मी जाणत नाही. मैत्रेयांना अजूनही क्रोध आणि अपमान सहन होत नव्हता. विदुरांनी त्यांना शांत केलं. कौरवांच्या वतीनं क्षमा मागितली. काही वेळानं उपचार म्हणून सर्वजण भोजन कक्षाकडे वळले. भोजनोपरांत व्यासांना अतिशय कष्टानं विदुरांनी राजसभेत घडलेली कुरुकुलावर कायमची कलंक ठरलेली धृतराष्ट्रपुत्रांनी घडवून आणलेली द्रौपदीच्या विटंबनेची निंद्य घटना कशी बशी कथन केली. आणि मी हे टाळू शकलो नाही म्हणून लहान मूल बालकागत स्फुंदू लागले. संयम तारतम्यानं वागणाऱ्या, सतत संयमी असणाऱ्या, शांत गंभीर वृत्तीच्या विदुरांना पित्याचा स्नेह आधार मिळताच आपल्या भावना आवरता आल्या नाही. एखाद्या मुळावरच घाव बसलेल्या वृक्षावर ते उन्मळून पडले. ज्या पांचालीला तू पाच पांडवांची पत्नी होऊ शकतेस त्यात अधर्म नाही हे मीच पटवून दिलं त्याच पांचालीची. विटंबनेला माझे पौत्र कारणीभूत ठरले. व्यासांच्या मनात राहून राहून विचार येत होते. विदुरांच्या प्रासादातून निघून बराच अवधी लोटला होता. ते चालत होते नाही, ते अतिशय तीव्र गतीनं चालले होते. झंझावाताची गती जशी तीव्र असते अशी त्यांची गती होती. तू कितीही गतीनं चाललास तरी तुझ्या मनातलं शल्य निघून जाणार नाही आहे, त्यांच्या मनात ध्वनी उमटला. व्यासांना समवेत असलेल्या त्या काळाचा आधार वाटला. होय, मी जाणतो ते त्रिकालज्ञा, हे शल्य कल्पांतापर्यंत माझी साथ सोडणार नाही. काय करू, क्षणोक्षणी माझ्या दृष्टीला ती एकाकी द्रौपदी दिसते. अरे याज्ञसेनी, ना ती दीपशिखा तेजस्विनी, तिची अशी स्थिती व्हावी? पाचांची पत्नी म्हणून उपहास व्हावा? शंभराची का नको असल्या असभ्य शब्दात संभावना व्हावी कुरूंच्या कुलवधूची? दुर्योधनानं इतका ताळ सोडावा?
सहनशक्तीच्या पलीकडचं हे सगळं, तडफड होत होती त्यांची. हे सगळं घडून गेलंय द्वैपायना, काळानं तटस्थपणे म्हटलं. आता तुझ्या या तडफडण्यानं काहीच साधणार नाही हे मी तुला सांगायला हवं का? पंख छेदलेल्या पक्षाला ते फडफडता सुद्धा येत नाही. शांत हो, व्यास काहीच बोलले नाही. त्यांची गती मात्र मंदावली. स्वतःला क्लेश करून काही होणार नाही त्यांनी जाणलं. काळाच्या शब्दांनी फुंकर घातल्यासारखे शांत झाले फक्त वरकरणी. आतल्या आत अस्वस्थतेचा वन्नी धुमसतच होता. कशाचाही विचार न करता पांडवांची गाठ घेण्यासाठी काम्यक वनाकडे निघाले. आपल्या चालण्याची गती आपल्या मनाच्या चालणाऱ्या विचारांशी गतीशी निगडीत असते. व्यासांचं मन अजिबात स्थिर नव्हतं. अस्वस्थता सर्वांगी व्यापली होती. आपले पुत्र पौत्र असं काही वर्तन करतात ज्यानं संपूर्ण कुलाला कलंक लागला. कुलालाच नव्हे तर माणुसकीला काळीमा फासला गेला. मानवी मनालाच तर या भावभावनांची, योग्य अयोग्यतेची, बऱ्या वाईटाची जाण असते. एखाद्या व्यक्तीचा आदर होणं न होणं कोणाला तरी आपल्यापेक्षा ज्येष्ठ वा कनिष्ठ, तुच्छ वा हेय ठरवणं मानवाला शक्य आहे. अन्य प्राण्यांच्या मेंदूची तेवढी प्रगतीच झाली नाही. कृतज्ञ असणं हे प्राणीसृष्टीला शक्य आहे, पण कृतघ्न होणं हे मानवाचं वैशिष्ट्य. नंतर त्याला पश्चाताप होऊ शकतो हा भाग वेगळा. व्यास चालत होते. वनामागून वन, अरण्य, डोंगर, नद्या, जे काय मध्ये येत होतं ते ओलांडत होते. कुठेही विसावा न घेता अत्यंत त्वरेनं पांडवांपर्यंत पोचण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. श्रीकृष्णार्पणमस्तू.